माय मराठी माय बोलीचं महा चॅनल वडील याचा धरीन माझा बाप ही सेवा आहे पूर्वजांच्या पासून चालत आलेली मागच्या सात पिढी सेवा मी पुढे सांगेन तुम्हाला तुझी चरण सेवा पांडुरंगा बघा संतांनी पांडुरंगाला बाप म्हटलेला आहे माझा बाप दीनानाथ वाट भक्तांची पाहात हो जयापासून सकळ महिमंडळ हे झाले तो परमात्मा प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता पिता हमश जगतो माता धाता पिता महा हो जगाचा बाप आदिपिता तू नारायण आदिपिता म्हटलेला आहे परमात्म्याला देवाला बाप म्हटलेला आहे संत तुम्ही संत माय बाप कृपावंत संतांना बाप म्हटलेला आहे जन्म देणारा बाप आणि वडीलधाऱ्या व्यक्तींना सुद्धा बाप म्हटलेला आहे आणि ज्ञानी पुरुषाला सुद्धा बाप म्हणण्याची पद्धती आहे ज्ञानी पुरुषाला सुद्धा जो विद्वान आहे ज्ञानी आहे महात्मा आहे अशा व्यक्तीला सुद्धा वडील पंचपिता सांगितले धर्मशास्त्रकाराने जनिता चोपनेताच यस्तु विद्या प्रयच्छती अन्नदाता भयत्राता पंचयते पितर स्मृता जन्माला घालणारा तो अगोदरचा एक क्रमांकाचा पिता ऐका बाकीचे मानलेले विषय येत असे हो दादा मी काय नाही म्हणतो का तुम्ही माझ्या बापासारखे म्हणजे बाप नाही पण तू माझ्या बापासारखा वयाने मोठा आहे माझाही बापासा असेच विचार द्यायचा तुम्ही माझ्या वडिलाप्रमाणेच आपण असं मग तो उपनेता म्हणजे उपनय संस्कार करणार जनिता चोपणे यस्तु विद्या प्रयच्छती विद्यादाता गुरु हा सुद्धा पित्याप्रमाणेच असतो तो तिसऱ्या क्रमांकाचा अन्नदाता भूक लागलेली आहे दुष्काळ आहे बापाच्या घरी खायला अन्न नाही ज्याने आमची चूल पेटवली त्या दिवशीचं भागवलं अन्न धान्य बापा समान आहे आमच्या घरी खायला अन्न नव्हतं चूल पेटत नव्हती दादा तुम्ही आमचं घर भागवलं देश तुम्ही आमच्या बापासारखे आहेत अन्नदाता भयत्राता भीती घालवणारा एखादा मला थांब तुझा गुत्ताच काढत होती तर दुसरा हा लावर त्याच्या अंगाला हात त्याच्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का तुला वाटायला काय गुण नाही त्याच्या मागं म्हणून हा अतिप्रसंगाला जो पाठीशी उभा राहतो तो कोणासारखा तो बापासारखा घालावे पाठीशी माय बापा पाठराखण कोण करत पाठराखण मायबाप करतात आई पदरा खाली घेते आणि बाप पाठीमागे घेतो आपल्याला दूध पाजताना लेकराला पदराखाली घेऊन आमच्या आईनं पाजलेलं आहे माझ्या लेकराला द्रष्टा लागू नये लागत नसली तरी तिला वाटतं नजर लागल कोणाची माझ्या लेकराला असं त्याला झाकून दूध पाजते सुरक्षित आता तर सगळं झाकायची वेळ आली हे सगळं आपल्या संस्कृतीमध्ये स्वच्छता नियमावली हातात हात द्यायचा नाही डिस्टन्स हे सगळ्या गोष्टी आहेत आपण ह्याला सगळं थोतान म्हणायला लागलो हे खोटं म्हणायला लागलो परत तेच करायला लागलो आणखीन पुन्हा ज्या गोष्टी खऱ्या नाहीत खोट्या थोतान नाहीत असं म्हणत गेलो त्याच गोष्टी स्वीकारल्या आता आपण वेदशास्त्र पुराणामध्ये या गोष्टी प्रमाण म्हणून आहेत माझं प्रत्येक वेळेस म्हणणं असतं ज्या गोष्टी या काळाला योग्य नाहीत त्या सगळ्या काढून टाका पण चंद्र सूर्य येतोपर्यंत ज्या गोष्टी वेदशास्त्र पुराणातल्या मानाव्याच लागणार आहेत त्या कधी मान्यच केल्या पाहिजेत पण ते संस्कार आपल्यावरती स्वतःवरती घालून घ्या पांडुरंगाच्या चरणाची सेवा आज विटेवरती गेल्यानंतर दर्शन कशाचं मिळतं पायाचं दर्शन मिळतं आपल्याला भाग्यवान आहेत आपण चोखोबा राहायला जाता आलं नाही रावळात जनाबाईला जाऊ दिल नाही रावळामध्ये आपण भाग्यवान आहेत कधीतरी उघडेल ते मंदिर आपल्याला जाता येईल त्या दर्शनासाठी पण आपण भाग्यवान आहेत आपल्याला देवाच्या पायाजवळ चित्ती तुझे पाय डोळा पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस रात्री तो भगवान परमात्मा जुडून पाय उभा टाकले समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या भिवरेच्या तीरावरती तो समपाय उभा आहे त्या पायाची चरण सेवा ते पाय चित्तामध्ये चिंतनामध्ये उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान येथून या ठावा उभे लक्षायाचे भाव तुको बरे सांगतात देवाचे चरण चित्तामध्ये आपल्याला प्राप्त होतात चिंतन करत असताना विठ्ठल नामाचं चिंतन करत असताना आणि त्या चरणाची सेवा सेवा ते आवडी उच्चारावे सेवा सेवा म्हणजे काय सेवा म्हणजे कोणाचं धोतर धुवून द्यायचं नाही सेवा म्हणजे कोणाच्या पिशव्या वागवायच्या नाहीत सेवा म्हणजे कोणाचे वावरण अंगरून द्यायचे नाहीत सेवा म्हणजे कोणाचे दसकटे वेचायचे नाहीत सेवा सेवा म्हणजे सेवा म्हणजे सेवन करणे करो हा रस सेवन वाणी फिटे तो धनी सेवा म्हणजे दास्यत्व करा संत महात्म्यांनी ती सेवा आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेली आहे स्वतःला सेवक म्हणून घेतात तुझी चरण सेवा पांडुरंगा साधावया नाही बरं का दोन पाठ आहेत घेईन मी जन्म तुझी चरण सेवा साधावा नाही इथे का विठोबा
चिंतन करण्यासाठी पण तरी थोडक्यात संक्षिप्त मध्ये सांगतो. उपवास कोणते करायचे? असे तर चिवडेन पोहे खाऊन कोणी उपवास करील? मला मंगळवार आहे, मला गुरुवार आहे, मला शनिवार आहे, किलो किलो पोहे हाणायचे, उपवास धरायचा. उपवास म्हणजे जवळ राहणे, भगवंताच्या सानिध्यात राहणे, वास्तव्य करणे त्याच्या सानिध्यात. 15 दिवसा एक एकादशी कार्य न करीशी व्रतसार, काय तुझा जीव जातो एकादशी वरदाच्या मिसळी टोपल भर खाशी. धनी घेशी आहे ना का? सॉरी 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 म्हणायची पद्धत आहे. फलाहार का फराळ? फलाहार किती खातो? हिरव्या मिरच्या, टमाटे खायला लागले, कोथिंबीर फोडणीला, जिरे, मिठाई चालत, आणि तरी म्हणायचं इतकं खाऊन ढेकर यायला लागले, करपट सुद्धा सुरू झाले, आणि तरी म्हणतात उपवास धरला. हा उपवास नाही. खाणे म्हणजे उपवास नाही, लंघन म्हणजे उपवास न खाणे. म्हणजे 15 दिवसाला एक उपवास करावा, त्याच्या प्रकृतीवर सुपरिणाम होतात. अन्यथा बरेच उपवास करू लागल्यानंतर प्रकृतीवर दुष्परिणाम होतात. अन्न न खाता एक उपवास आहे, पाणी न पिता एक उपवास आहे, त्याला एकादशी म्हणतात. आणि अन्न खाऊन पाणी पिऊन एक उपवास केला जातो त्याला सोमवार म्हणतात. एकादशी व्रत सोमवार, दोनच व्रताचं उपवासाचं नाव तुकोबारांनी गाथ्यात घेतलेलं आहे. यापेक्षा दुसरा करा असं म्हणेल कोणी तर काढून दाखवा मला गाथ्यामध्ये. म्हणजे तुम्ही संतांचं ऐकून चालता का कुणाचं ऐकून? संतांचं खरं का कोणाचंही खरं? संतांचं. तू का म्हणे नामामने असलं पाहिजे त्याला? हे करा असं सांगत असताना त्याला नामामने तू का म्हणे असली पाहिजे जोड. त्यांची तपस्या उपासना असली पाहिजे त्याच्या पाठीमागे. एकच एकादशी 15 दिवसाला अन्न पाण्याविना. आता तुम्ही खाता त्याला नाही लजाय मर्जी तुमची. आणि एकच आठवड्याचा वार सोमवार तो तुकोबारांनी सांगितलेला आहे. या व्यतिरिक्त दुसरे उपवास सांगितले नाही. बघा तुम्ही पूर्ण गाथा वाचा. दोनच सण सांगितले तुकोबारांनी. ऐका ऐका कदम साहेब, आपण तुकोबाराचे विचार आजही नाही लक्षात असू द्या, ही खंत आहे माझी. आपलं मनगणन तर आपल्याला वाटतं तेच आपण करतो. दोनच सण सांगितले. कर्जबाजारी कशामुळे व्यक्ती? वर्षभर सण साजरे होतात असं आहे. दुसऱ्याचं पूर्ण शिजायलं की आम्हाला अस्वस्थ होतं, दुसऱ्याच्यात भारी साडी आली की आम्हाला अस्वस्थ होतं. बघा त्यांच्याकडे 5000ची आणली, आपलं काही घर विका का? आपल्या अंतरून पाहून पाय पसरावं लागतील ना, आपल्या पायाकडे बघून चालावं लागेल ना. लोकांची बरोबरी करू नका याच्यामध्ये, जेणेकरून आपण कर्जबाजारी होऊ असं करूच नका ना. तुम्हाला एवढे सण करायला कोणी सांगितलंय? तुम्ही कॅलेंडरचा ऐकता का गाथ्याचा ऐकता? कोणाप्रमाणे चालायचे? गाथ्याप्रमाणे, संतांच्या प्रमाणे. मग ते नामदेवराय ज्ञानोबरायापासून नाथराय तुकोबारा निळोबारायपर्यंत जे आधी 60 संतांनी प्रबोधन केलेलं आहे पांडुरंगाच्या उपासनेचं महत्व सांगत असताना. पटणार नाही कोणाला, कोणाची शंका असेल तर मी आहे कीर्तन झाल्यावर 10 मिनिट विचारू शकता. त्याचा वेगळा प्रसार करायचा. जे कळलं नाही आपलं मी बोलण्यातलं ते पण मला परत विचारा, तुम्हाला सांगेन. नाही तर दुसरं ते मला एक प्रश्न विचारला होता तिथे कोणीतरी, म्हणले एकादशी उजवावं लागते का? मी म्हणलं मी सांगितलीच नाही कीर्तनात. म्हणले ते महाराज म्हणले. म्हणलं त्याच्या संग धडका घे, मला काय घेणार? कोणाचंही कोणाला विचारता? ज्यानं बोललं त्यालाच विचारायचं. तिथं आमचं ऐकायचं, तिला त्याला विचारायचं. विष पसरत जात याच्यामुळे. जिथल्या तिथे सोक्ष मोक्ष एक घाव, जिथल्या तिथे असलं पाहिजे ते. ज्यानं बोललं त्यालाच विचारायचं. ती तिला त्याला मांडत बसायचं रे पसरा उगत. उगी सवय असते माणसाला अशी. लक्षात, हे चिंतनाचे विषय महत्वाचे येत असत. त्या पद्धतीने जीवन फार सोपं होतं.
तुम्ही गुंतागुंतीचं निर्माण करता जीवन. सण दोन आहे, दसरा दिवाळी तोची माझा गात्यात हेच प्रमाण आहे. यापेक्षा माझा सण दुसरा नाही म्हणले तुका बरं. एक दिवाळी आणि दसरा. बाकीचे करत असाल तर तुम्ही अज्ञानीच आहात, अडाणीच आहात. तुम्हाला अभ्यास नाही, संतांचे विचार तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले नाहीत. दोनच ग्रंथाचा अभ्यास करा म्हणले, गीता भागवत करीती. यापेक्षा कुठल्याच ग्रंथाचा अभ्यास करा असं संतांनी सांगितलं नाही. यावर तुमची मर्जी. व्रत दोन, एकादशी सोमवार, सण दोन, दसरा दिवाळी, ग्रंथ दोन, गीता भागवत. आणखीन काय राहिलं? बरोबर आलं का सगळं? झालं का सण व्रत आणि ग्रंथ? झाले का? या पद्धती काढून बघा गाथा. तुकोबाराचे विचार आपल्याला लक्षात येते. उपवास पारणे राखीला दारवंटा. एकादशीचा उपवास आणि पारण द्वादशीच आणि तुझ्या भक्तिपंथात दरवाजाला बसू नये. कवाडा अडून पाहतात ती, कवाडा जाडून बघतात म्हणजे कुठं बसलेत.